व्यक्तिमत्व कुसुमाग्रज एक कवी, लेखक, नाटककार, कथाकार तर होतेच, पण एक व्यक्तीही होते. त्यांच्यातील गुणामुळे ते लोकांमध्ये प्रिय आणि अप्रिय दोन्ही होते. काही लोक त्यांना सुस्त, आळशी म्हणायचे, तर काही त्यांच्या विक्षिप्तपणावर टीका करायचे. त्यांच्या व्यक्तित्वातील काही छटांचा आता आपण विचार करूया. प्रसिद्धीचे वावडे. कुसुमाग्रजांना प्रसिद्धीचे वावडे होते. इतर लोक जेव्हा प्रसिद्धीच्या मागे धावत होते, त्यावेळी ते प्रसिद्धी विन्मुख कसे होते याचं एक उदाहरण देता येईल. त्यांचे दुसरा पेशवा हे नाटक मुंबईच्या साहित्य संघाने थाटामाटात बसवले होते. त्याचा पहिला प्रयोग मुंबईत व्हायचा होता. त्यासाठी कुसुमाग्रजांना आग्रहाचं निमंत्रण आलं होतं. नाटक सुरू होण्यापूर्वी कुसुमाग्रज नाट्यगृहात येणार अशी सर्वांची खात्री होती, पण ते या प्रयोगाला हजर झाले नाहीत. त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कुसुमाग्रज आणि त्यांचे मित्र डॉक्टर वर्टी यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले होते. या दोघांचा सत्कार नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने करायचा ठरवला होता. या प्रसंगाला अध्यक्ष पु ल देशपांडे होते. आदल्या दिवशी या सत्काराची कल्पना त्यांना देण्यात आली होती. त्यांनी हजर राहण्याचे मान्यही केले होते. नाशिककरांच्या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होता. डॉक्टर वर्टी कार्यक्रमाला हजर राहिले, पण कुसुमाग्रज तब्येत बिघडल्याची सबब सांगून सत्काराला गेलेच नाहीत. प्रसिद्धीचे क्षण आले की कुसुमाग्रजांची नकाराची ढाल असे. त्यांना आयुष्यात अमाप संपत्ती, अमाप प्रसिद्धी, अमाप कौतुक मिळू शकलं असतं, पण ते प्रसिद्धी विन्मुख असे होते. 1981 मध्ये साहित्य संस्कृती महामंडळाची फेलोशिप शासनाने देऊ केली होती, पण ती त्यांनी नाकारली. त्यांच्या या नकारामुळे साहित्यिकात आश्चर्य मिश्रित कौतुकाची लाट उसळली. पु ल देशपांडे यांनी त्यांचे फार कौतुक केले. ते म्हणाले होते की मोठ्या वाड्यावरचं निमंत्रण नाकारणारे कुसुमाग्रज आभाळासारखे मन व्यापून घेणारे होते. थोडक्यात, सरकारी पैसा त्यांनी नाकारला होता. अर्थात कुसुमाग्रज स्वतःच्या सत्कार समारंभासाठी जाणून बुजून जरी गैरहजर राहत असले, तरी इतरांचे सत्कार मात्र घडवून आणण्यात पुढाकार घ्यायचे. आणि त्यामुळे साहित्यिकांना कुसुमाग्रज नेहमी हवे हवेसे वाटायचे. कुसुमाग्रजांचा भिडस्तपणा. कुसुमाग्रजांचा स्वभाव फार भिडस्त होता. त्यांच्याकडे आलेले पाहुणे त्यांच्याशी तासनतास गप्पा मारत बसत. त्यांनी जावे असे त्यांना वाटत असले तरी ते तसे कधीच उच्चारत नसत. एकदा त्यांचा मुक्काम पुण्याला होता. त्यांची लहान बहीण कुसुमताईंकडे तो होता. त्यांचे एक स्नेही सकाळी 11 वाजता त्यांना भेटायला आले. कुसुमाग्रज त्यांच्याशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बोलत बसले. त्यांनी दुपारचे जेवणही घेतले नाही, त्यामुळे घरच्या इतरांनीही जेवण घेतले नाही. ते पाहुणे गेल्यानंतर घरच्यांनी दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकदाच घेतले. त्यांच्यातील भिडस्तपणामुळे ते आपल्या स्नेहाला जाण्यास सांगू शकले नाहीत. कुसुमाग्रजांना एखादी गोष्ट नापसंत पडली तर त्यांचा हा भिडस्तपणा कुठल्या कुठे पडत असे. ते इतकेच सडोतोडपणे आपली नापसंती सुद्धा दर्शवित असत. एखाद्या माणसाची कृती, एखादी गोष्ट आवडली नाही तर अगदी साध्या पण स्पष्ट शब्दामध्ये ते सांगत. त्यामुळे आपल्या हातून काही असं घडू नये की ज्यामुळे कुसुमाग्रज रागावतील, असा प्रयत्न त्यांचे जवळचे लोक नेहमी करत असत. कुसुमाग्रजांची स्थितप्रज्ञता. कुसुमाग्रज त्यांच्या आयुष्यातील आनंद दुःख या पलीकडे गेले होते. ते स्थितप्रज्ञ झाले होते. प्रसिद्धी मिळाल्यामुळे ते गर्विष्ठ झाले नव्हते. आनंद, दुःख, राग किंबहुना कोणतीच भावना आवेगाने ते कधीच व्यक्त करीत नव्हते. पण याचा अर्थ त्यांच्या संवेदना नव्हती असे नाही. त्यांच्या कविता आणि नाटकांतून त्यांच्या संवेदना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या कवितेच्या या 4 ओळी त्यांची संवेदनशीलता दाखवतात. बघा, या 4 ओळी अशा आहेत, ऐकूया. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा बसली नव्हती, म्हणून नाही खंत तिला मरावयाची.
कुसुमाग्रज वरून जरी शांत असले तरी त्यांच्या मनात प्रचंड खळबळ चालत असे, पण त्याचा ते कोणालाच थांग पत्ता लागू देत नव्हते असे त्यांचे मित्र प्रभाकर पाध्य म्हणतात. पण या स्थित प्रज्ञेतही एखाद्या वेळी त्यांच्या भावना प्रकट होत असायच्या. त्यांचे भाऊ वसंतराव शिरवाडकर सांगतात त्याबद्दलचा एक किस्सा आहे. हा नटसम्राट साहित्य अकादमीचे पारितोषिक जाहीर झाले. त्यांच्या सत्कार समारंभासाठी एक मोठी स्टेशन वॅगन भाड्याने घेऊन आम्ही नाशिकहून दिल्लीला गेलो. घरचे तिघे आणि नाशिकच्या मित्रांपैकी सहा जण अशी नऊ माणसे त्यांच्याबरोबर होतो. मोकळी हवा, मोकळी दिशा याने मनाची दारे खुलली होती. कुठेतरी तात्यांच्या मोटारीचा विषय निघाला. कोणीतरी विचारले, तात्या तुम्ही गाडी ठेवली आहे ती स्वतः का चालवत नाही? ड्रायव्हरचा खर्च तरी टळेल. मी गाडी चालवायला थोडं शिकलो आहे, त्यांनी सांगितले. मग थोडा वेळ थांबून ते म्हणाले, पण मी गाडी चालवू शकलो लागलो तर ती खड्ड्यात जाऊन पडेल. खरं म्हणजे मी स्वतःच ती खड्ड्यात घेऊन घालीन. त्यांच्या म्हणजे तात्यांच्या या अनपेक्षित उत्तराने सर्वच चपापले. लोकांबद्दलची कदर, लोकांची कदर करणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू होता. नाशिकचं घर लोकांना कायम मुक्तद्वार असे. त्यांच्याकडे केव्हाही लोक येत. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्याकडे लोक भेटायला, आपली दुःखे सांगायला येत. लेखक, नट, राजकारणी, साहित्यिक तर त्यांना भेटतच. याशिवाय शाळा मास्तर, माध्यमिक शाळेतील शिक्षक, बँकेतील अधिकारी, जिल्हा कचेरीतील कारकून, वर्तमानपत्र विक्रेते, शेतकरी, एखादा कवीही त्यात असे. लोक आपापली मनोगते व्यक्त करत, त्यामुळे लोक त्यांना आपल्या दुःखाचं हरण करता कैवारी देव माणूस असं म्हणत असत. कुसुमाग्रजांना कोणी देव माणूस म्हटले की राग येत असे. ते म्हणायचे, मी देव माणूस वगैरे काही नाही, मी फक्त माणूस आहे. आणि माणसाच्या हातून घडते ते सगळं वाईट मी केलं आहे आणि करतो. याचा अर्थ असा की कुसुमाग्रज लोकांच्या दुःखाचे निवारण करत असले, लोकांचे प्रश्न सोडवत असले, तरी लोकांनी त्यांना देव म्हणू नये असे ते बजावत होते. कारण ते एक माणूस होते आणि माणसासारख्या चुका तेही करत होते. दुर्मिळ माणूस. कुसुमाग्रजांसारखा दुर्मिळ माणूस मिळणं कठीण आहे असे त्यांचे मित्र लेखक वसंत कानेटकर म्हणतात. वसंत कानेटकर नाशिकला राहायला गेल्यानंतर त्यांच्या व कुसुमाग्रजांच्या वारंवार भेटी होत, त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा चांगला परिचय झाला. कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्वाने अनेक पैलू वसंत कानेटकरांनी पाहिले असल्याने ते कुसुमाग्रजांना दुर्मिळ माणूस म्हणत असत. ते यांना दुर्मिळ माणूस म्हणत असत. ते असं म्हणतात, काही लोक तात्यासाहेबांच्या कलंदरपणावर बरीच टीका करताना दिसतात. त्यांना सत्ता, संपत्ती आणि लौकिक याचा तिळमात्रही लोभ नव्हता. ते सभा संमेलनाच्या समुदायात नाराजीने उपस्थित राहत असत. गळ्यात पडलेली निमंत्रण ऐनवेळी रद्द करत असत. पण त्यांच्या मित्रपरिवारात साहित्यसृष्टींपासून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व होते. ते सर्वांशी सारख्याच आत्मीयतेने वागत होते. कुसुमाग्रजांचे स्वभाव वैशिष्ट्य सांगताना वसंत कानेटकरांनी एक प्रसंग सांगितलाय. ते म्हणतात, मला एक प्रसंग चांगला आठवतो. एका समारंभासाठी आम्हा दोघांना जायचे होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा आधी प्रवास करू असं सांगण्यासाठी मी तातेसाहेबांच्या घरी गेलो. तर नेहमीच्या पद्धतीने ते हसून म्हणाले, जाऊ द्या हो, एवढी यातायात करण्याची काही गरज नाही, आपण एक तार पाठवू म्हणजे झालं. अनायासे पाऊस आपल्या मदतीला आलाच आहे. तर त्यावर अहो, ती माणसं आपली वाट बघतील. आणि मी चिंतातूर स्वरात समारंभाच्या वेळी काय काय घोटाळे होतील ते त्यांना पटवून देऊ लागलो. माझे सगळे बोलणे ऐकून ते मला म्हणाले, काही घोटाळा होत नाही आणि काही कुणाचं अडून राहत नाही, बसा आपण फक्कडसा चहा घेऊ. त्यावर मी पुन्हा त्यांना, अहो ती माणसं आपल्याला काय म्हणतील असं कासावीस होऊन उद्गारलं. त्यावर तात्यासाहेब म्हणाले, वसंतराव तुम्ही नवखे आहात, त्यामुळे तुम्ही कोण काय म्हणेल याची आजी फाजील खंत बाळगता. एक दोन चार प्रसंगी असे घडले म्हणजे लोकही समजूत चुकतील आणि तुम्हालाही फारशी खंत वाटणार नाही.
बसा बसा, ही सिगारेट घ्या, त्यावर आता मी काय बोलणार कप्पाळ। कुसुमाग्रजांचे असे हे वागणे याचा कोणाला सुरगाडा होत नव्हता। त्यांच्या या वर्तणुकीमुळे कोणालाही त्यांच्याबद्दल काही निष्कर्ष काढता येत नव्हते, कारण जेथे कोणी जाणार नाही तेथे कुसुमाग्रज धावत जायचे। एकदा बाबा आमटे मुंबईहून नागपूरला जाण्याच्या मार्गावर काही तास मनमाडला थांबणार होते। हे कळल्यावर कुसुमाग्रजांनी आपली सर्व कामे बाजूला टाकली आणि त्यांना भेटायला मनमाड स्टेशनवर गेले। कुसुमाग्रज मोठमोठ्या महाविद्यालयांची निमंत्रणं खुशाल नाकारायचे, पण एखाद्या खेड्यातल्या छोट्या शाळेचे निमंत्रण आले तर आवर्जून जायचे। वारणानगरच्या नव्या कॉलेजमध्ये समारंभाला ते आवर्जून गेले होते। कुसुमाग्रज श्रीमंत प्रतिष्ठित लोकांमध्ये कधी मिसळत नसत, पोशाखी लोकांतर ते कधीच रमत नसत, पण श्रमिकांचा आणि दलितांचा त्यांना फार कळवळा होता। धन्यवाद।